हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. सो आता आम्ही आलेलो आहोत लँड्स कोरोना इथे. लँड्स कोरोना वरून आम्ही फेरीनी अब्बेन आयलँड म्हणून आहे तिथे जाणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवते कशी आहे ही फेरी. 30 मिनिट्सची फेरी आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर सायकल कॅरी करणार असाल तर तुम्ही सायकल देखील इथे घेऊन जाऊ शकता. आणि खूप मस्त असा एक्सपिरियन्स असणार आहे. आम्ही सगळेच खूप एक्सायटेड आहोत आणि खूप सुंदर आहे हे आयलँड पण. तर आपण आता फेरीमध्ये जाऊया. आम्ही इथं आलेलो आहोत आणि या आयलँडवर जाण्यासाठी कंटिन्युअसली फेरीज सुरू असतात. तुम्ही त्याचं तिकीट ऑनलाईन बुक करू शकता. सो आम्ही देखील बुक केलेलं आहे आणि आता दिवसभर इथे या आयलँडवर आम्ही फिरणार आहोत. खूप जास्त एक्सायटेड आहोत आणि आई बाबा पण आहेत. तर आई बाबांचा पहिलाच अनुभव असणार आहे फेरी मधून जाण्याचा. आणि एक अर्ध्या तासाची ही फेरी आहे जी आपल्याला तिकडे वेन म्हणून आयलँड आहे जे खूप सुंदर आहे तर तिथे सोडणार आणि नंतर आपण ते आयलँड पूर्ण फिरू शकतो. तिथे भरपूर सारं आहे बघण्यासारखं. सो ते बघूयात आणि नंतर बराच वेळ हे करून मग तिथून आम्ही रिटर्न फेरीनीच परत रिटर्न येऊ. आणि आता फायनली शिप सुरू झालेली आहे. तर खूप मस्त असं वाटतंय आम्हाला सगळ्यांना. आणि बरंच इथे चिप्स खाणं सुरू आहे. आणि आता आम्ही फेरीमध्ये आहोत. तर ह्या फेरीमध्ये मी तुम्हाला आधी दाखवलं तसं खाली बेसमेंट आहे जिथे तुम्ही कार जो आणली असेल तर कार, सायकल असेल तर सायकल हे ठेवू शकता. त्याचबरोबर हा जो आहे हा सेकंड फ्लोअर आहे फेरीचा जिथे आम्ही आता उभो आहोत. छोटासा असा एरिया आहे आणि प्लस टॉप फ्लोअर आहे जिथे आम्ही बसलेलो आहोत. खूप मस्त असा समुद्राचा व्ह्यू दिसतो. खूप छान असा एक्सपिरियन्स आहे हा. आणि आता आम्ही वर जात आहोत तर सगळेजण आम्ही वर बसलेलो आहोत पण इथून आणि वरून दोन्हीकडून व्ह्यू एकदम मस्त वाटतो. आणि आता आयलँड वर आम्ही ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत. तिथे मागच्या बाजूलाच तुम्ही बघू शकता. इथून तुम्ही सायकल रेंटने घेऊ शकता आणि पूर्ण जे आयलँड आहे ते सायकलवर एक्सप्लोअर करू शकता. अदरवाईज इथे वेन ट्रॅफिकांची जी बस आहे ती देखील आहे. आणि सायकल जर बघितलं तर सायकल पण तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मिळतात. जसं की इथे जी आहे ती ट्रॉली असलेली. त्याचबरोबर एकामागे एक असे दोन सीट असतात आणि दोघं चालवू शकतात ॲट अ टाईम अशा. आणि बेबी असेल तर बेबीसाठी अशा सगळ्या प्रकारच्या सायकल तुम्हाला इथं मिळतात रेंटने.
की तिथून शीपमधून उतरल्याबरोबरच इथे बेंट ट्रॅफिक यांचीच बस आहे. सो या बसने आता आम्ही आयलँड आणि बाकीचे जे स्पॉट्स आहेत ते बघायला जात आहोत. आणि बसमधून आम्ही पहिला स्पॉट बघायला जात आहोत. त्यावेळेस जे इथे बसमधले ड्रायव्हर आहेत ते आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देत आहेत की तुम्ही ह्या आयलँडवर कोणते कोणते स्पॉट बघू शकता, कशा पद्धतीनं बघू शकता ते. आणि इथे चर्चच्याच बाहेर आल्यानंतर बरेचसे इथे बुक्स ठेवलेले आहेत की ज्यामध्ये तुम्हाला चर्चबद्दलची हिस्ट्री माहिती हे सगळं सांगणारे बुक्स आहेत हे. आणि हे तुम्ही विकत घेऊ शकता, परंतु इथे तुम्ही बघू शकता कोणीही व्यक्ती नाही आहे. तर इथे बऱ्याचशा गोष्टी अशा पद्धतीनं विश्वासावर चालतात की जिथे त्यांनी ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी नंबर दिलेला आहे. सो तू प्राईस पण दिलेली आहे. सो तुम्ही त्या नंबरवर डायरेक्टली तुमचे पैसे ट्रान्सफर करू शकता आणि इथून बुक्स घेऊ शकता. आणि इथून हा खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो. पुढचा स्पॉट बघायला जायच्या आधी इथे रस्त्यात आम्हाला हे एक पार्क दिसलेलं आहे. सो वरदला इथे खेळायचं आहे आणि भरपूर गोष्टी आहेत. सो त्यामुळे थोड्या वेळ तो इथे एन्जॉय करेल आणि मग आम्ही पुढे जाऊत. कल्चरल हाऊस म्हणजेच इथली जी आर्ट गॅलरी होती ती बघितली. खूप मस्त असे ड्रॉइंग्स आहेत तिथे, पण पेंटिंग्स केलेले आहेत. तर आता ते बघून आम्ही अजून नेक्स्ट स्पॉट बघायला जातो. आणि बसनी आम्ही एका ठिकाणी उतरलो होतो आणि आता पायी फिरत आहोत. जर तुम्हाला बसनी जायचं असेल तर अर्ध्या एक तासानी अशी फ्रिक्वेन्सी आहे. मॅप दिलेला आहे, मॅपवर पूर्ण आपल्याला कळतं की कोणते कोणते स्पॉट्स आहेत जे आपण बघू शकतो. सो त्याप्रमाणेच आम्ही आता बघत आहोत एक एक स्पॉट.
स्वीडनमध्ये पेट्स हे न तुम्हाला खूपदा दिसतात, बरेच जणांना पाळायला आवडतं आणि पेट्स हे मोठ्यांनाच नाही तर लहान मुलांना पण खूप आवडतात. इथे एक छोटीशी गोड मुलगी तिच्या पेटला त्या डॉगीला घेऊन जाताना दिसत आहे. आणि मध्ये मध्ये ॲपलचे झाडं आहेत आणि बाकीचे फुलांचे असे झाडं दिसत आहेत. घरं आहेत खूप सुंदर अशी, तर मस्त वाटतंय. हां, आणि आता आम्ही आलेलो आहोत स्पिरिट ऑफ हेवन इथे. तर इथे बेसिकली सगळ्या प्रकारच्या वाईन ह्या मॅन्युफॅक्चर इथे होतात. त्यामधल्या काही अल्कोहोल फ्री आहेत, काही अल्कोहोलवाल्या आहेत, तर अशा सगळ्या प्रकारच्या वाईन इथे बनतात बेसिकली. सो त्यामुळे आम्ही, आणि त्याचबरोबर इथे कॅफे देखील आहे ह्यांचं. तर आता आम्ही इथे आतमध्ये आलेलो आहोत, तर मी दाखवते आतमध्ये. बाकी किड्स मेनू, आईस्क्रीम हे सगळं पण इथे मिळतं. आणि इथेच खूप मोठा असा चेस बोर्ड आहे जिथे तुम्ही चेस खेळू शकता. आणि हे जे माझ्या मागे दिसत आहे, इथे ऍक्च्युली वाईन कशी बनते ते अगदी फ्रूट आणण्यापासून दाखवलं देखील जातं, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कशा पद्धतीनं होतं ते. आणि त्याचा जो टूर आहे तो तुम्हाला आधी बुक करावा लागतो. तर आजचं जे त्यांचे सेशन्स होते ते संपलेले आहेत, त्यामुळे आम्हाला हे बघता नाही आलं. परंतु तुम्हाला जर पाहायचं असेल तर हे आधी बुक करून आपण पूर्णपणे बघू शकतो. आणि आत्ता आम्ही इथे कॅफेमध्ये आलेलो आहोत. सो इथे कॅफेमध्ये आम्ही मागवलेलं आहे फ्रेंच फ्राईज आणि त्याचबरोबर इथे आहेत फ्रूट चिप्स. तर येस, हे फ्रूट असलेले चिप्स आहेत आणि खरंच ह्याची पण टेस्ट खूप छान आहे. दोन्ही टेस्टी आहे. त्यांनी जे डिप दिलेलं त्या डिपसोबत तर खूपच अप्रतिम लागत आहेत. बरेचशे गोष्टी बघितल्या आणि आता मात्र आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत. सो आता बसनी इथून आम्ही जिकडे बस जाणार आहे तिकडे जातो, कारण आम्हाला दोन स्पॉट बघायचे आहेत. तर बघू आता दोन. ॲक्च्युली ही जी बस आहे ही आपण जी हॉप ऑन हॉप ऑफ बस बघत असतो तशा टाईपची आहे, की जी तुम्ही हात दाखवून थांबू शकता आणि तुम्हाला ज्या स्पॉटला पाहिजे त्या स्पॉटला तुम्ही उतरू शकता. सो त्यामुळे आता आम्ही कुठे थांबणार आहोत आणि आम्हाला कुठला स्पॉट बघायचा राहिलेला आहे तो खूप मस्त आहे. आणि फायनली आता आम्ही इथे आलेलो आहोत, जे डॉक म्हणू शकतो आपण ह्याला. तर हे आम्ही वर चर्चच्या तिथून बघितलं होतं आणि आता आम्ही इथे आलेलो आहोत. तर खूप मस्त वाटतंय. आता अजून पुढे जाऊत आणि इथून ना थोड्या वेळाने अशा बसेसचे टायमिंग्स तुम्ही बघू शकता आणि त्याप्रमाणे इथून बस घेऊन तुम्ही पुढच्या स्पॉटला जाऊ शकता. तर आता आम्ही तसंच इथं आलेलो आहोत बसनी आणि खूप मस्त असा व्ह्यू आहे. इथे प्रायव्हेट खूप साऱ्या बोट्स दिसत आहेत आपल्याला आणि त्याचबरोबर जे कॅफे आहेत ते पण खूप मस्त वाटत आहेत बघायला. खूप सुंदर असं केलेलं आहे. आणि हे जे आयलँड आहे हे स्वीडन आणि डेन्मार्क या दोन्ही देशांमधील आहे, त्यामुळे इथे डेन्मार्कवरून पण लोक येतच असतात. आणि आता इकडून पूर्ण मोठा मस्त असा समुद्र आहे आणि इथे जाण्यासाठी हा रस्ता आहे. सो आता आम्ही ह्या रस्त्याने पुढे जाणार आहोत. तिथं मस्त असे पिक्चर्स वगैरे क्लिक करू आणि खूप मस्त वाटतंय. आता खूप थंडगार असं वातावरण आहे. सो हा आहे रस्ता आणि बाजूनी तुम्ही बघू शकता पूर्ण बोट्स पार्क केलेल्या आहेत. आणि हे बघून इकडे पूर्ण असे दगड आणि त्यानंतर समुद्र. सो नरिमन पॉईंटची आठवण आली आम्हाला हे बघून. आणि आता आम्ही ह्या रस्त्यावरून पुढे जाऊत आणि तिथे फोटो क्लिक करू.
आणि इथे आत्ताच एक बोट आलेली आहे. सो तुम्ही बघू शकता, मस्त वाटतंय. इथे खूप साऱ्या बोट्स दिसत आहेत. ॲक्च्युली तुम्ही आधी व्हिडिओमध्ये बघितलं असेल, खूप छान ऊन आहे आणि फिरायला खूप मस्त वाटत आहे. परंतु आम्हाला आता बर्गर खायचं होतं, जे आम्ही घरून बनवून आणलेलं. पण त्याच वेळेस पाऊस सुरू झालेला, त्यामुळे आम्हाला बर्गर बाहेर नाही खाता आलं. तर इथे वेटिंग हॉल आहे, जिथे तुम्ही बोट क्रूजसाठी जेव्हा वेट करे, सो तिथे आम्ही हे बर्गर एन्जॉय केलं. आणि सकाळी 11 आसपास आम्ही ह्या आयलँडवर पोहोचलो होतो. आणि आता ऑलमोस्ट 7 वाजलेले आहेत, तर आमची क्रूज आलेली आहे. आता ह्या बोटनी आम्ही वापस मालमोला जाऊत. आणि यावेळेस आम्ही बसताना हा जो हॉल आहे, जिथे बसायची अरेंजमेंट आहे, आणि इथून देखील तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दिसतो. सो आम्ही इथे आतमध्ये बसलेलो आहोत. आणि असा होता माझा आजचा व्हिडिओ. खूप छान असा एन्जॉय केला आम्ही ह्या आयलँडवर. आईबाबांना पण खूप आवडलं आणि आम्ही पण खूप एन्जॉय केलं इथे. ॲक्च्युली इथे दरवर्षी आलं तरी पण यावंच वाटतं, इतकी छान जागा आहे. सो असाच होता आमचा आजचा दिवस. आय होप तुम्हालाही बघायला आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूत असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.